छत्रपती संभाजीनगरमध्ये किराळपुरा या भागामध्ये राम मंदिराच्या समोर काही समाजकंटकांनी या ठिकाणी दगडफेक केली. आजूबाजूला पण या ठिकाणी मंदिराच्या कुठल्याही भागामध्ये एकही दगड या ठिकाणी आला नाही. चांगल्या पद्धतीने मंदिरामध्ये काही वादविवाद झाला नाही. पण काही लोकांची मनशा होती म्हणून मी माननीय पोलीस कमिशनर साहेबाला विनंती करणार आहे की अशा पद्धतीचे या शहरामध्ये जे लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांवर आपण कारवाई करावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि सर्व छत्रपती संभाजीनगरच्या वासियांना विनंती करतो, आपण आपली रामनवमी चांगली उत्साहात आनंदात साजरी करावी आणि कोणीही अफेवर विश्वास ठेवू नये असं आपल्याला विनंती करतो. सर्व हिंदू बांधवासाठी आज रामनवमीचा उत्सव आहे आणि या शहराची एक परंपरा आहे. आपण सर्व उत्सव त्यौहार जे आहे ते संगणमताने आपण सगळे लोक सेलिब्रेट करत आहे. काही अनुचित प्रकार घडलेला आहे. किराळपुराच्या समोर जे एक जुनी राम मंदिर इथे आहे, काही लोक जे समाजकंटक ज्यांना आपण म्हणू ते काही वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळे काही नुकसानही झालेलं आहे. पण चांगली गोष्ट हे आहे की राम मंदिर जे आहे, राम मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाही नुकसान झालेला नाही आहे. राम मंदिरमध्ये कोणी आलेला नाही आहे. राम मंदिरमध्ये राहणारे, तिथे काम करणारे जे जे आहे पुजारी सहित ते सगळं सुरक्षित आहे. कुणालाही काही झालेला नाही आहे. आणि मीही पोलीस कमिशनरांना आणि पोलीस डिपार्टमेंटना विनंती करणार आहे की जे समाजकंटक होते आणि दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की त्याच्यामध्ये जास्तीच जे युवा होते ते बटन प्लेयर, ते ज्यांना नशा करणारे नशेखोर जे होते त्यांना हे समजत नाही होता की आपण दगड कुणाला मारत आहे, आपण कोणत्या गाडीवर आपण पत्थर मारत आहे. तर माझी विनंती, हे जे घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता पोलीस डिपार्टमेंटनी एक कोम्बिंग ऑपरेशन करून जे जे हे ड्रग्सच्या कारोबारमध्ये आहे, जे ड्रग्सचा उपयोग करत आहे त्यांच्यावर कडक कारवाई करा. आणि याच्यामध्येही जे दोषी असतील तर नक्की आपण CCTV बघा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करा. हे सगळ्या लोकांची मागणी आहे. आज अर्ली मॉर्निंग, रात्री 12:30 रात्रीच्या सुमारास काही पोरांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन त्यानंतर मोठ्या प्रमाणात समाजकंटक इथे गोळा झाले होते आणि त्यांनी दगडफेक केली. पोलिसांनी नंतर बळाचा वापर करून या जमावाला पांगवलेलं आहे. सध्या या ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. मात्र पोलीस आज जे दिवसभरात रामनवमीच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने सर्वांना आम्ही आवाहन करत आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपण आपलं सामान्य जीवन चालू ठेवायचं आहे. आपलं रामनवमीचं जे काही कार्यक्रम आहे आनंदात उत्साहात कुठल्याही दडपणाखाली भयाखाली न येता ते साजरं करायचं आहे. पोलीस आपल्या पद्धतीने आपलं काम करणार आहे. ज्या लोकांनी ही दगडफेक केली, काही पोलिसांचे वाहनांना जाळलेलं आहे, काही प्रायव्हेट वाहनसुद्धा एखाद दुसरा प्रायव्हेट वाहनसुद्धा जाळलेलं आहे, त्या सर्व लोकांना प्रत्येक माणसाला शोधून त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. आणि आम्ही सर्व अशा लोकांना जे आपल्या शहरामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांना आम्ही चेतावणी करतो आहे की
आम्ही अशा लोकांना कुठल्याही पद्धतीने सोडणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. मात्र सर्व लोकांनी एकत्र येऊन शांतता ठेवणे फार महत्त्वाचे आहे या क्षणी. आणि मला अपेक्षा आहे की याआधीसुद्धा शहरामध्ये काही वेळा असे प्रसंग जेव्हा आले, सर्वांनी एकत्रित येऊन शहरात शांतता ठेवलेली आहे, यावेळेलासुद्धा असंच शांतता राहील अशी माझी अपेक्षा आहे. त्रीच्या वेळेस किराडपुरा राम मंदिराच्या ठिकाणी काही विकृत वृत्तीच्या लोकांनी दंगल घडायचा प्रयत्न केला, पण आम्ही या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की अशा कुठल्याही प्रकारचं राम मंदिराचं कुठलंही नुकसान किंवा राम मंदिराला कुठल्याही प्रकारचा इजा झालेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नगरवासियांना विनंती आहे की उद्याचा आपला जो रामनवमीचा उत्सव आहे हा आपण सगळ्यांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करावा, आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अफवांचा कुठल्याही प्रकारचा विश्वास न ठेवता आपण आपला हा आनंद उत्सव रामनवमीचा साजरा करावा.